ओम नमः शिवाय। श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री सूत कथित श्री शिव पुराण कथा। शिव ही वैद्यकालीन देवता है। वैदिक वाड्मयात शिवाचे वर्णन है। ऋग्वेदात शिव हा तापट म्हणून वर्णिलेला है। अथर्ववेदात रुद्राचा शिव महादेव म्हणून उल्लेख आहे। 2500 वर्षापूर्वी व्याकरणकार पाणिनी यांच्या अष्टाध्यायी नावाच्या ग्रंथात शंकरवाचक मृड रुद्र शर्व भव या शब्दांचा उल्लेख आहे। दक्षिण भारतात 3 शतकात संगम वाड्मयाला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। या वाड्मयात शंकराचे वर्णन कर्पूर गौरव सर्वश्रेष्ठ देव कैलास पर्वतावर राहणारे व्याघ्रजीन पांघरणारे परशु धारण करणारे असे आहे। त्याचप्रमाणे शिवशंकर शूर असून त्यांनी असुरांचा पराभव केला असे वर्णन आहे। भारतात ह्या दैवताबद्दल निरतिशमय प्रेम दिसण्यात येते। देवांचाही देव सर्वात श्रेष्ठ देव म्हणून जणू काही त्याला महादेव म्हटले असेल असे वाटते। परमार्थ मार्गातील जवळजवळ सर्व परंपरांचे आदिदैवत भगवान शंकर हेच आहे। भारतातील एक श्रेष्ठ संप्रदाय जो नाथ संप्रदाय त्याचेही आदिदैवत हे श्री दत्तात्रेय नसून परब्रह्म स्वरूप भगवान शंकरच होत। अशा या श्रेष्ठ दैवताबद्दल त्याच्या उपासकांना रास्त अभिमान वाटला तर त्याचे नवल वाटण्याचे काहीच कारण नाही आहे। विशेष म्हणजे पुराणात ज्यांचा राक्षस म्हणून उल्लेख आहे ते राक्षससुद्धा शिवाचेच उपासक होते। भारतात दोन पंथ अतिशय प्रसिद्ध आहेत। ते दोन पंथ म्हणजे शैवपंथ वैष्णवपंथ। वेद आणि उपनिषदे यांनी ज्या अनाकलनीय आत्मतत्वाचे स्वरूप व्यक्त केले त्याला सुलभ आणि सर्वांना आकलन करण्यास सोपे जाईल असे रूप शिव व विष्णू उपासकांनी दिले। वैदिक देवतांचा शिव विष्णू यात समावेश होऊन हरिहरांची उपासना उपनिषद कालानंतर भरतखंडात सुरू झाल्या। निर्गुण निराकाराला उपासकांनी सगुण साकार केले। ज्ञानाच्या भाषेऐवजी भक्तीची भाषा उपयोगात आणली जाऊ लागली। त्यामुळे परमेश्वर सर्वसामान्य माणसाला सुसव्य झाला। त्यामुळे शैव वैष्णवादी उपासना पंथ हिंदुस्थानात बळावले। ज्ञानाने भक्तीचे रूप घेतले म्हणून वेद आणि उपनिषेदाचे महात्म्य कायम राहिले। भक्तिपंथाचा प्रसार सर्व थरातून झाला। सद्गतींचे द्वार सर्वांना खुले झाले। गीता आणि भागवत शैव पुराणे व वैष्णव पुराणे शांडिल्य सूत्रे आणि नारद सूत्रे वैष्णवांचे पांच रात्र आणि शैवांचे तंत्रे याच्या सर्वाच्या मदतीने शैव वैष्णव पंथ सर्वदूर फैलावले। विष्णू व त्याचे रामकृष्ण इत्यादी अवतार मुख्यतः श्रीकृष्ण अवतारांची उपासना करणारे वैष्णवपंथी म्हणून परिचित झाले तर शिवशक्तीची व मुख्यतः शंकराची उपासना करणारे शैवपंथी म्हणून ओळखले जाऊ लागले। हिंदुस्थानातल्या इतर पंथोपंथांना मागे सारून शैव आणि वैष्णव पंथाचे रथ भरधाव वेगाने पुढे निघून गेले। तह 2 ते 2500 वर्षापूर्वीपासून तो आजपर्यंत शैव वैष्णव या दोन पंथाचे साम्राज्य हिंदुस्थानावर सुस्थापित आहे। या दोन देवता व त्यांचे अवतार यांची मंदिरे केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगभर आढळून येतात। वैदिक काळी शिव व विष्णू ह्या देवतांना भिन्न भिन्न न समजता एकरूपच समजत। मैत्रिणी या उपनिषदातही ब्रह्मा विष्णू व महेश ही तीनही मूळ परमात्म्याचीच रूपे आहेत असे स्पष्टपणे म्हटले आहे। शिव तोच विष्णू व विष्णू तोच शिव। या दोघात जो भेदभाव करेल तो दोघांचाही भक्त नव्हे असे महाभारतातल्या नारायणी आख्यानात स्वतः नारायणाने स्पष्टपणे बजावले आहे। इतक्या स्पष्टपणे सांगूनही एक दुसऱ्याहून श्रेष्ठ असे सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वाचावयास मिळतात त्या उपासना पंथाच्या अभिमानापोटी लिहिलेला अथवा वाघविलास आहे असे समजावे। महाभारतात कृष्णाने शंकराला किंवा शंकराने कृष्णाला आत्मीय भावाने गौरविले आहे। अशा रीतीने शिवविष्णूच्या एकात्मतेचे रहस्य ओळखू न शकणारे लोक अज्ञानी होत
हेच खरे। आता आपण शैव पंथाचे प्राचीनत्व, त्याचा प्रसार व अस्तित्वाच्या खाणाखुणा ह्यांचा आढावा घेऊ। पतंजलीने आपल्या ग्रंथात शिवभागवताचा व त्याचप्रमाणे शिवमूर्तीचा उल्लेख केला आहे। मौर्य घराण्यातील राजा अशोक यांच्या पुत्राने शैव पंथ स्वीकारला होता। इसवी सन 5व्या 6व्या शतकात शिवाची उपासना प्रचलित होती। सातवाहन राजे शिवभक्त होते। त्यांच्या घराण्यातल्या पुरुषांची नावे स्कंद, शिव, महादेव अशी आढळतात। 2000 वर्षापूर्वी कुशाण शैव पंथ स्वीकारला। एवढेच नव्हे तर नाण्यावरही त्यांनी शंकर प्रतिमा मारली। मथुरेला जे संग्रहालय आहे त्यात कुशाणकालीन उमासहित महेश्वर मूर्ती आहे। माहेंजोदारो येथील उत्खननात बरीच शिवलिंगे सापडली असून शंकराच्या प्रतिमाही सापडल्या। नेवासे येथील उत्खननात स्लेट दगडाच्या चौकोनी तुकड्यावर कोरलेले शिवलिंग व नंदी सापडले आहेत। हे भारतातील शैव पंथासंबंधी झाले। भारताबाहेरील काही पुराणे ह्या बाबतीत बोलके आहेत ते पाहू। भारताबाहेरील शिवलिंगे व मंदिरे। भारतात संस्कृत शिकलेल्या पंडित सर उल्याम जॉन्सनचे असे मत आहे की इजिप्त व आयर्लंडमधील प्रसिद्ध मनोरे हे शिवाची स्मारक लिंगे आहेत। पाश्चिमात्यमध्ये होर, सेब, सिबिलाईन हे शब्द शंकरविषयक संस्कृत हर शिव शिवलिंग्याच्या समानार्थी होत। अमेरिका खंडातील ब्राझील देशात खूप शिवलिंगे आहेत। मेक्सिकोत पण शिवलिंगे आहेत। युरोपात कोरिंथ येथे पार्वती मंदिर आहे। इंग्लंडमध्ये गॅलोक्सको येथे स्वर्णाच्छादित शिवलिंग आहे। कंबोडिया राजेंद्र वर्मा राजाने प्राचीन काळी स्थापलेले शिवलिंग आहे। जावा आणि सुमात्रा बेटावर अनेक शिवलिंगे आहेत। इंडोचायनात प्राचीन मोठी देवालये व शंकरविषयक शिलालेख आहे। त्या प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला ओम नमः शिवाय लिहिलेले आहे। आता एकच शेवटचे व महत्त्वाचे उदाहरण पुढे ठेवून हे प्रकरण संपू। मक्का येथील काबा मंदिर हे विक्रमादित्यांनी बांधले। विक्रमादित्याने हे मक्केचे महाकाली मंदिर बांधले। तेथे शिवलिंगही स्थापिले। या मंदिरात काही स्वर्णपात्रे होती। त्यावर अरबी भाषेतील काही सुभाषिते होती। ती जिदीन बिनतोड या महम्मद पैगंबराच्या पूर्वी 165 वर्ष होऊन गेलेले कवीने लिहिलेले आहेत। त्यातील एका सुभाषितात तो म्हणतो, आम्ही अरबी लोक अज्ञान अंधकारात वावरत असताना राजा विक्रमादित्याने आम्हा संस्कृती व ज्ञान देऊन प्रकाशाचा मार्ग दाखविला। भारतातील जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू प्राचीन शिवमंदिरच आहे। हे अनेक पुराव्याच्या आधारे विद्वान व इतिहास संशोधक श्री पूना ओक यांनी सिद्ध केले आहे। अखेर स्वामी विवेकानंदासारख्या थोर विभूतीचे शंकराबद्दलचे उद्गार देऊन हे प्रास्ताविक संपवितो। शिव इज द गॉड ऑफ महाभारत। ओ इंडिया फॉरगेट नॉट दॅट गॉड दो वर्शिप पिस्ट इज द ग्रेट असिस्ट ऑफ असिस्ट इज द ऑल रिनो किंग। महाभारताची देवता शिव आहे। भारतात विसरू नकोस तुझे उपास्य दैवत म्हणजे संन्यासाचा संन्याशी वैराग्यमूर्ती श्री शंकर आहे। शेवटी राहिलेले आभार प्रदर्शन प्रथम लेखकाचे आभार मानणे कर्तव्य आहे। या ग्रंथाचे लेखक डॉक्टर नांदो देशपांडे यांनी अतिशय मेहनत घेऊन शिवभक्तांना हा ग्रंथ अर्पण करण्याच्या कामी आम्हास मोलाचे सहाय्य केले यात शंका नाही आहे। म्हणून प्रथम त्यांचे आभार। त्यानंतर कागदाचा पुरवठा करणारे रसिक कलाल ब्रदर्स आणि ज्ञानविलास छापखान्याचे मालक श्री मवा जोशी व त्यांचे कामगार या उभयांताने आर्थिकदृष्ट्या ही सांभाळून घेतले त्याबद्दल त्यांचे आभार। त्याचप्रमाणे ज्यांचे आभार मानणे अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे पुण्याचे माननीय डॉक्टर प वी वर्तक हे होत। त्यांनी वास्तव रामायण ह्या त्यांच्या पुस्तकातील शिवलिंग एक वैज्ञानिक प्रतीखालेख शिवभक्तांना सादर करण्याची परवानगी मानधनासाठी न अडवता दिली ह्याबद्दल त्यांचे आभार।
आरामचे चित्रकार आर्ट कॉर्नरचे श्री दिनकर देसायांचे ग्रंथ अत्यंत आकर्षक स्वरूपात काढण्याच्या कामी फार सहाय्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार। ज्या शिवभक्तांनी आधी पैसे भरून सहाय्य केले त्यांचे आम्ही ऋणी आहोत। ज्या शंभू महादेवाच्या कृपेने व सहाय्याने आम्ही हा ग्रंथ प्रकाशित करू शकलो त्याची कृपा व सहाय्य यापुढे लाभो हीच प्रार्थना। श्री शिवपुराण कसे वाचावे, श्रवण करावे व कसे ठेवावे, खाली दिलेल्या सूचना अवश्य लक्षात ठेवाव्यात। प्रथम हे लक्षात ठेवावे की शिवपुराण हा काही सामान्य ग्रंथ किंवा पुस्तक नाही आहे, तर तो एक महान पवित्र आणि आदरणीय ग्रंथ आहे। ज्याप्रमाणे श्रीमद्भागवत हे श्रीकृष्णाचे वाङ्मयीन रूप आहे, त्याप्रमाणे रामायण हे श्रीरामाचे वाङ्मयीन रूप आहे, त्याचप्रमाणे शिवपुराण हे भगवान शंकराचे वाङ्मयीन रूप आहे। शिवपुराणाचा मान सन्मान जेवढा ठेवला जाईल तेवढा तो कमीच पडेल। शिवपुराणाचा यत्किंचितही अपमान करणे म्हणजे प्रत्यक्ष शंकराचाच अपमान करणे होय। जिथे शिवपुराण ग्रंथाचे अस्तित्व आहे तेथे प्रत्यक्ष श्री शिवाचे अस्तित्व असते हे निश्चित। ज्या घरात शिवपुराण ग्रंथ आहे ते घर तीर्थक्षेत्राप्रमाणे समजावे। शिवपुराण श्रवण हे ह्या भवसागरातून पार होण्यास अत्यंत सुलभ साधन आहे। शिवपुराणाचे श्रवण करणे किंवा ऐकणे ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत श्रद्धेने व भक्तियुक्त अंतकरणाने कराव्यात। शंकराच्या लीला ऐकून त्यांच्या प्रेमात धुंद होऊन जावे। श्री शिवाच्या लीलाबद्दल सांशंक असू नये। ह्या लीलाचे रहस्य भगवान शंकराच्या कृपेनेच शिवभक्तांना समजू शकते, इतरांना नाही। म्हणून शिवपुराणाचे श्रवण शांत चित्ताने करावे, ह्यातच कल्याण आहे। शास्त्र मर्यादेनुसार ज्या जातींना पुराण श्रवणास व अध्ययनास मनाई आहे अशांनी शास्त्र मर्यादाचे भंग करू नये। ज्या घरातून पशुहत्या होत असते त्यांची चामडी काढली जाते, जे घर दुर्गंधाने भरलेले असते, एवढेच नव्हे तर जेथे अमंगल वस्तू ठेवलेले आहेत तेथे शिवपुराण ग्रंथ ठेवणे हा त्या ग्रंथाचा घोर अपमान आहे। रजस्वला स्त्रीने शिवपुराण ग्रंथास स्पर्श करू नये। पायात पादत्रय असताना ग्रंथ पठन करू नये। उष्ट्या हातात ग्रंथ घेऊन वाचू नये। पान उलटताना चुकूनही बोटांना थुंकी लावू नये। विडी सिगारेट इत्यादीचा धूर सोडत वाचन करू नये। शिवपुराण ग्रंथ पायाजवळ ठेवू नये। श्रद्धाहीन माणसाने ग्रंथाचे वाचन करणे अनुचित आहे। श्रद्धापूर्ण अंतकरणाने वाचन करणाऱ्या सनातन धर्मी विद्वान ब्राह्मणाद्वारा जर शिवपुराणाचे वाचन झाले तर त्यांच्या श्रवणाचे महान लाभ होईल। शिवपुराण ग्रंथ स्वच्छ वस्त्रात गुंडाळून शुद्ध व पवित्र जागेवर ठेवावा। हा ग्रंथ रद्दी म्हणून बाजारात विकणे महाघोर पाप आहे। शिवपुराणातले अक्षर न अक्षर सत्य मानून त्याची पारायणे करावीत। जर एखादी गोष्ट समजली नाही तर खुलासा करून घ्यावा, पण अन्य रीतीने त्याची अवहेलना करू नये। जय शिवशंभो। ओम नमो रुद्राय शांताय ब्रह्मणे परमात्मे श्री शिवपुराण महात्म्य श्री शिवपुराण महिमा। साष्टांग दंडवत घालून दोन्ही कर जोडून शौनक मोठ्या नम्रतेने सुतांना प्रश्न करते झाले। शौनक म्हणतात, हे सुता, आपण ज्ञानी व सर्वज्ञ आहात, आपण मला सांगावे ज्ञान व वैराग्ययुक्त भक्तीने विवेक कसा वाढतो, साधू व सत्पुरुष काम क्रोध लोभ आदी षड विकारावर ताबा कसा मिळवितात, हे श्रवण करण्याची माझी इच्छा आहे। या घोर कलियुगात जीव आसुरी संपत्तीने मासतात, धर्म व कर्म भ्रष्ट होतात, लाभात फसून अनंत पापे करतात, विषय कर्दमात सतत लोळत असतात, भगवंताचे स्मरण करीत नाहीत आणि आसुरी ऐश्वर्यात मग्न असतात। हे भगवंता, त्यांना यापासून परावृत्त करणारे, दैवी संपादने समृद्ध करणारे, परममंगल कल्याणकारक, पवित्र व शाश्वत असे एखादे व्रत असल्यास मला सांगावे, जेणेकरून चित्तशुद्धी होऊन परम दुर्लभ अशा शिवपदाची प्राप्ती होईल। सूत म्हणतात, हे शौनका,
तुझी ही जनकल्याणाची तळमळ पाहून मला फार आनंद होत आहे। हे मुनीश्रेष्ठा, तू धन्य आहेस। शिवाला संतुष्ट करणारे, परम पवित्र असे, मनोकामना पूर्ण करणारे असे शिवपुराणच एक आहे, ते मी तुला आता सांगतो, नीट श्रवण कर। हे पुराण कलियुगात उत्पन्न होणाऱ्या जीवाच्या परमहिताचे असे साधन आहे। हे शिवपुराण फार उत्तम असे शास्त्र आहे। याचे पठन, चिंतन व श्रवण केल्याने शिवभक्ती वाढते व साधक शिवपदाला शीघ्र पावतो। याच्या श्रवणाने जीव पापमुक्त होतात, परमैश्वर्य भोगाचा अधिकारी होऊन अंती शिवलोकाला प्राप्त होतो। म्हणून हे वत्सा शौनका, कल्याणे इच्छुनी त्या याचे प्रयत्नपूर्वक सेवन करावे। जो निरंतर श्रद्धायुक्त अंतकरणाचे शिवपुराणाचे वाचन व पाठ करतो तो पुण्यवान होतो। जो बुद्धिमान साधक अनंतकाळी याचे श्रवण करतो त्यावर भगवान महेश्वर प्रसन्न होऊन त्याला स्वचरणाशी आश्रय देतात। जो प्रेमादरपूर्वक या ग्रंथाचे रोज पूजन करतो तो सर्व ऐश्वर्याने युक्त होतो, अंती शिवपदाला प्राप्त होतो। हे शिवपुराण निर्मळ व भगवान श्री शंकराचे सर्वस्व आहे। हे पुराण धर्म अर्थ काम मोक्ष देणारे आहे। ज्यांना इह व परलोकी ही सुखाची कामना आहे त्यांनी तर जिद्दीने याचे श्रवण करावे। देवराज मुक्तिवर्णन। सूत म्हणाले, शौनका, जे मनुष्य पापी दुराचारी दुष्ट व कामासक्त असतात तेही याचे श्रवण व मनन केल्याने पवित्र व पुण्यवंत होतात का? शिवपुराण हे परमभक्ती व मुक्तिदायक असे ज्ञानसत्र आहे। ते सर्व पातकांचे क्षालक आहे। त्याच्या श्रवण वाचनाने महादेव प्रसन्न होतात। ऐक, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। भिल्लांच्या एका गावात एक ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव देवराज होते। तो मूळ दरिद्री, मतिमंद, कर्मभ्रष्ट व महापापी होता। तो स्नान संध्या किंवा देवपूजा देखील करत नसे। तो लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना नागवीत असे। अनेक लोकांचे प्राण हरण करून त्याने धनसंचय केला होता। दानधर्म तो कधीच करीत नसे। तो वेशागामीही होता। दैववशात फिरत एके दिवशी तो प्रतिष्ठानाला आला। एका शिवालयात तो राहू लागला। तेथे नित्य शिवपुराण त्याच्या कानावर पडे। पुढे त्याला ज्वर येऊ लागला। एके दिवशी त्याने देहत्याग केला। यमदूत त्याला बांधून नेत असतानाच तेथे शिवगण आले। ते तेजस्वी गौरकाय होते। त्यांचे सर्वांग भस्मचर्चित होते। ते त्रिशूलधारी होते। त्यांनी त्या ब्राह्मणाला सोडविले। त्याला घेऊन ते शिवलोकी गमन करते झाले। ही गोष्ट संपल्यावर शौनक म्हणाले, हे गुरुदेव, आणखी ही अशीच दुसरी गोष्ट सांगावी। ही गोष्ट फारच छान आहे। चंचुला वैराग्य वर्णन। सूत म्हणाले, रे वत्सा, श्रवण कर, मी आता तुला दुसरी गोष्ट सांगतो। समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात बाष्कल नावाचे खेडे आहे। तेथे चारही वर्णांचे लोक राहतात। ते सर्व दुराचारी, दुष्ट प्रवर्त व मूढ परस्त्री रत आहेत। त्यांचा देव व दैवावरही विश्वास नाही आहे। त्यांच्या स्त्रियाही त्यांच्यासारख्याच महापापी। त्या गावात बिंदूक नावाचा एक ब्राह्मण राहत असे। त्याच्या पत्नीचे नाव होते चंचुला। ती फार सुंदर व पतीपरायणा अशी स्त्री होती। ती धर्माने वागे, रोज देवपूजा करी। इतके असूनही बिंदूक तिच्याकडे दुर्लक्ष करी। पुढे तर तो फारच वावला। वेशागमनात गर्क झाला, सतीला विसरला। सती चंचुला प्रयत्नपूर्वक आपले पतिव्रत्य सांभाळून राही। अवतीभोवती दुराचार व दुष्कर्माचा अथांग सागर उसळत व गरजत असत। तिला सदाचरणाने राहणे दिवसेंदिवस कष्टमय होऊ लागले। शेवटी एक दिवस सदाचाराचे श्राद्ध करून ती मोकळी झाली। आता ती पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागली। पुढे तो ब्राह्मण मरण पावला व नरकात गेला। पुष्कळ काळ नरकात राहिल्यावर तेथून तो पिशाच होऊन विंध्य पर्वतावर राहू लागला।
पती मृत्यूनंतर एक दिवस मोठे पर्व आले असता ती आपल्या भाऊबंदासह वर्तमान गोकर्ण क्षेत्री येथे आली. तिने तेथे स्नान केले. गंमत पहा, यात्रेत इकडे तिकडे फिरत असता ती सहज कीर्तन सुरू झाले होते तेथे गेली. तेथे कोणी एक पुराणिक शिवपुराण वाचित होता. ती कथा ऐकत बसली. बुवा सांगू लागले, ज्या स्त्रिया परपुरुषाची व्यभिचार करतात त्या मेल्यावर नरकात जातात. नरकामध्ये नाना तऱ्हेच्या यातना भोगावे लागतात. यमदूत त्यांच्या गुहांगात तापलेल्या लाल लाल झालेल्या लोहशलाका घालतात. हे वाक्य ऐकता चंचुला भयाकुल झाली. तिची देहलता थरथर कापू लागली. कथा संपताच ती उठली. पुराणी बुवांच्या चरणावर मस्तक ठेवून ती रडू लागली व म्हणाली, महाराज मला वाचवा, माझे रक्षण करा. मी पापिनी आहे देवा. मी दुराचारी पतिता व सतीत्व भ्रष्ट स्त्री आहे. हाय हाय, मी आता काय करू? माझे कसे होईल महाराज? मला कोण सोडवील? जेव्हा यमदूत गळ्यात फास टाकून मला ओढीत नेतील तेव्हा मी काय करू? ते माझे हाल हाल करतील. नाही नाही, त्या ताडगा देतील. त्या महायातना मी कशा सहन करू? देवा तारा तारा, माझा उद्धार करा. मला वाचवा. आपणच माझे आईबाप, सगळे सोयरे, सर्व काही आपणच आहात. पुराणिक बुवांनी तिला उठवले. म्हणाले, हे शुभंगे, तू लवकर शुद्धीवर आलीस. हे तुझे सुदैव आहे. भगवान शंभूच्या कृपेनेच हे भाग्य तुला प्राप्त झाले आहे. त्यांनीच तुझ्या मनात हे वैराग्य उत्पन्न केले आहे. पश्चातापाचंच पातक्यासाठी फार मोठे प्रायश्चित आहे. त्यानेच पातकांची शुद्धी होते. जो विधीपूर्वक प्रायश्चित घेतो पण ज्याला दुष्कृत्यांची खंत नसते त्याला मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होत नाही. परंतु ज्याला आपल्या कुकर्माचा मनापासून पश्चाताप होतो त्याला मृत्यूनंतर सद्गती प्राप्त होते. यात तिळमात्र संशय नाहीये. या शिवपुराण श्रवणाने जशी चित्त शुद्ध होते तशी इतर कशाने होत नाही. जसा आरसा स्वच्छ केल्याने निर्मळ होतो तसेच शिवपुराण ऐकल्याने चित्त शुद्धी होते. त्यात जगजननी गौरीसह भगवान श्री सांब सदाशिव राहतात. यासाठी हे कल्याणी, तू विषयापासून आपले मन दूर कर आणि ते भक्तिभावाने भगवान पार्वतीवरांच्या चरणावर विधी जडव. त्याने तुझी चित्त शुद्धी होईल. सूत म्हणाले, हे शौनका, इतके बोलून तो शिवव्रती ब्राह्मण पुराणिक मौन झाला. त्याचे हृदय करुणार्द झाले. तो शिवध्यान मग्न झाला. इकडे चंचुला मनात खूप आनंदी. तिचे हृदय भरून आले. डोळ्यातून आनंदाची गंगा वाहू लागली. ती निर्भय झाली. ब्राह्मणाच्या चरणी मस्तक टेकून तिने त्याला नमस्कार केला. सद्गत वाणीने ती म्हणाली, हे ब्राह्मण देवा, हे शिवभक्त शिरोमणी, हे महाराज, आपण धन्य आहात. आपण परोपकारी आहात. हे साधू श्रेष्ठा, माझा उद्धार करा. मला संपूर्ण पुराण ऐकवा. अशी प्रार्थना करून चंचुला त्या पुराणिकाच्या सेवेत मग्न झाली. ब्राह्मणाने संपूर्ण शिवपुराण तिला ऐकून तिची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे त्या पवित्र क्षेत्रात राहून पश्चातापाने दग्ध झालेल्या त्या चंचुलेने एक चित्ताने ते शिवपुराण श्रवण केले. तिचे चित्त शीघ्र शुद्ध झाले. भगवान शिवाच्या अनुग्रहाने ती शिवाच्या सगुण रूपाचे चिंतन करू लागली. काही काळानंतर भक्ती वैराग्य ज्ञानयुक्त होताच ती चंचुलेने आपल्या तणूचा त्याग केला. तत्काळ तिला शिवपुरी नेण्यासाठी त्रिपुरसुरांचा नाश करणारा कैलास निवासी त्रिशूलधारी असा भगवान श्री उमारमण यांनी पाठवलेले दिव्य विमान त्या स्थळी उतरले. त्यात बसून ती तत्काळ शिवप्रभूच्या दर्शनार्थ निघाली. ही आता दिव्य रूपा दिव्यांगणा झाली होती. शिवपुरीत पोहोचल्यावर तिने त्रिनेत्रधारी पार्वती महेश्वराचे दर्शन घेतले. वारंवार नमस्कार केला. ती प्रेमानंद व संतोषयुक्त होतास ही शिवसानिध्य जाती झाली. तिची तणू मोहरली होती. नेत्रातून आनंदाश्रू गंगेचे पवित्रोदक लहरत होते. भगवती पार्वतीने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला आपली सखी केले.
बिंदूक सद्गती। एके दिवशी ती प्रसन्न वदला चिंचूला जगजननी उमादेवी जवळ गेली। तिला तिने नमस्कार केला व हात जोडले आणि ती देवीची स्तुती करू लागली। हे गिरजे, हे स्कंद माऊली, जी तुझी नित्य सेवा करतात, हे सर्व सुखदात्री, हे ब्रह्मस्वरूपिणी, हे शिवाप्रिये, ब्रह्मा विष्णू आदि देव तुझी सेवा करतात। सगुण निर्गुण तूच आहेस, तूच सूक्ष्म सचिनानंद स्वरूपिणी आद्य प्रकृती आहेस, तूच या जगताची उत्पन्न व पालन व संहार करती आहेस। ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांचे आश्रयस्थान व त्याची प्रतिष्ठा राखणारी पराशक्ती तूच आहेस। उमादेवीची या प्रकारे स्तुती करून ती प्रेम गदगद झालेली चंचूला नतमस्तक होऊन मौन झाली। तेव्हा पार्वती देवी चंचुलेला संबोधून मोठ्या प्रेमाने बोलली, हे सखी, तुझी स्तुती ऐकून मी प्रसन्न झाले, बोल तुझी काय इच्छा आहे। चंचुला, हे शैलजे, माझे यजमान बिंदूक सध्या कुठे आहेत, त्यांची कशी दशा आहे काहीच मला माहीत नाही आहे। तरी हे कल्याणी, हे दिनवत्सले, माझी त्यांची भेट करून दे। माझे स्वामी शूद्र जातीय वैश्यानुरागी होते, पापकर्मी होते, ते माझ्या आधी मृत्यू पावलेत, कोण जाणे त्यांची गती झाली असेल। पार्वती, हे वत्से, तुझा पती मोठा पातकी दुष्कर्मी व वेश्यागामिनी होता, मेल्यानंतर तो नरकात गेला। सध्या तो विंध्य पर्वतावर पिशाच्योनीत भ्रमण करीत आहे। जगनजननीचे हे बोल ऐकून ती दुःखी झाली। मग तिने पार्वतीला पुन्हा नमस्कार केला, हात जोडून ती म्हणाली, हे महेश्वरी, माझ्यावर कृपा कर, हे आई, माझ्या पातकी नवऱ्याचा उद्धार कर। हे महादेवी, मी तुला शरण आले आहे, जेणेकरून माझा पती पापमुक्त होईल, असा मला उपाय सांग। पार्वती म्हणाली, हे वत्से, तुझा पती जर पुण्यमय अशा शिवपुराणाचे श्रवण करील तो सर्व पापापासून मुक्त होईल। जगदंबेची ही अमृतमय वाणी ऐकून चंचूला आनंदली। तिने देवीला पुन्हा नमस्कार केला, हात जोडून प्रार्थना केली, हे आई, माझ्या पतीला शिवपुराण ऐकण्याची काहीतरी व्यवस्था तूच कर। पार्वती म्हणाली, तथास्तु। मग पार्वतीने गंधर्वराज तुंबरू यास पाचारण केले। हा गंधर्वराज उत्तम शिवभक्त होता। त्याला तिने बिंदूक ब्राह्मणाची सर्व व्यथा कथा सांगितली। नंतर म्हणाली, हे तुंबरू, या माझ्या चंचूला सखीबरोबर विंध्य पर्वतावर जा, तिथे तिचा पती पिशाच्य रूपाने वावरत आहे। तू त्याच्या पुढे प्रयत्नपूर्वक मोठ्या युक्तीने शिवपुराणावर प्रवचन कर, त्याच्या श्रवणाने त्याचे पाप पर्वत नष्ट होतील, त्याची चित्तशुद्धी होईल व तो माझ्या सखीस येथे मजजोड राहील। याप्रमाणे महेश्वरी उमादेवीची आज्ञा झाल्यावर तो गंधर्वराज तुंबरू खूप आनंदी झाला। तो व ती साध्वी सती चंचूला दिव्य विमानात बसून त्वरेने विंध्याच्या वर आली। तेथे त्यांनी ते पिशाच्य बघितले। ते शरीराने स्थूल होते, ते कधी हसे, कधी रडे, कधी कधी उड्या मारे, दिसण्यात फारच अक्रळ विक्रळ होते। गंधर्वराजाने आल्या आल्यास त्या अक्रळ विक्रळ पिशाच्याला पाशबद्ध केले। मग त्याने एक मोठा विस्तीर्ण मंडप उभारला। तोपर्यंत सर्व दूर लांबपर्यंत सर्वत्र गंधर्वराज तुंबरू आल्याची वार्ता प्रसूत झाली। शिवपुराणे ऐकण्यासाठी दूरदूरचे देवर्षी महर्षी मुनीजन व सामान्य जनांची ही गर्दी उसळली। सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करून गंधर्वराज तुंबराचे हातात वीणा धारण केली। मोठ्या प्रसन्न चित्ताने सर्व श्रोत्या समुदायावर एक दृष्टिक्षेप टाकून त्यांनी गाण्याला आरंभ केला। श्रोतसमुदाय आनंदाने डोलू लागला। गाण्याचे सुमधुर स्वर लहरींनी सर्व आसमंत भरून गेला। सर्वत्र आनंदी आनंद ओसंडत होता। सर्व वातावरण प्रसन्न होते। अशा प्रकारे हे अमृतोपम
पम शिवपुराण कीर्तन श्रवण केल्याने बिंदुगाच्या पापराशी गवत जळावे त्याप्रमाणे भस्म झाले। त्या पिशाच्य कुडीचा त्याग केला व दिव्य रूप धारण केले। ती उभय तापती पत्नी आनंदाने नाचू लागले व शिवगुणगान करू लागले। नंतर बिंदूक चंचुला व गंधर्वराज तुंबरू विमानात बसून शिवनगरीला येते झाले। शिवपुराण कसे ऐकावे वाचावे? सूत म्हणतात, हे शौनका, मी तुला शिवपुराण कसे वाचावे कसे ऐकावे म्हणजे त्याचे पूर्ण फळ मिळते याविषयी सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक। पहिले, एका चांगल्याशा ज्योतिषाला बोलवावे, त्याला धनदान मानपान इत्यादी उपचाराने संतुष्ट करावे, मग पुराण वाचन निर्विघ्नपणे पार पाडावे। म्हणून त्याला शुभमुहूर्त काढण्यास सांगावे। मुहूर्त काढल्यावर आग्रह व प्रेमपूर्वक येण्याची आमंत्रणे आप्तेष्टी प्रेमी नातलग व मित्रांना दूरदूरपर्यंत पाठवावी। खूप प्रचार करावा। प्रवचनासाठी जागा जी निवडायची ती प्रशस्त सुंदर व स्वच्छ व कोलाहलापासून एकीकडे असावी। जमल्या शिवन मंदिर तीर्थाचे स्थान रमणीय भाग पुण्यसरितेचे काट आणि प्रशस्त व योग्य असल्यास स्वघरी निवडावे। मोकळी जागा निवडल्यास भूमिपूजन व स्थान शुद्धी करून घ्यावी, मग गोमायाने सारून स्वच्छ करावी, तीवर सुंदर मांडव घालावा, वरुणपर्ण संभाराने तो झाकावा, केळीचे खांब आम्रपल्वाच्या तोरणाने पुष्पमाला आदीने ते स्थान सुशोभित करावे। मांडवात उत्तराभिमुख उंच वाईस्पैस आसन तयार करावे, त्यावर महादेवाची तस्वीर अथवा लिंगाची शास्त्रोक्त स्थापना करावी, त्याच्यापासून थोड्या अंतरावर पुराणिक भुवाचे आसन मांडावे, श्रोतागार पूर्वाभिमुख असावा, श्रोत्यांनी मांडी घालून बसावे, पुराणिकांनी उत्तम कुळातला सुशील व आचारवंत असावा, तो वयोवृद्ध अनुभवी व शांत असावा। वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता अशा गजाननाची पूजा करून मग लिंग प्राण प्रतिष्ठा पूजा अर्चा करावी, मग पुराणिक व शिवपुराण ग्रंथाची पूजा करावी। तदनंतर पुराणिक व श्रोत्यांनी मिळून उच्च स्वराने पार्वती पती हर हर महादेव या नावाचा त्रिवार जयघोष करावा, मग शिवपुराण वाचनास प्रारंभ करावा। दररोज स्नान संध्या देवपूजन आदी नित्यकर्मे आटपून पुराण वाचनास सूर्योदयापूर्वी आरंभ करावा। संपूर्ण पुराणाचे वाचन संपल्यावर पुन्हा पुराणिक व ग्रंथाची यथासांग पूजा करावी। ब्राह्मण सुवासिनींना भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट करावे। मोठा भंडारा करावा। पुराणिकांचा मानसन्मान करून बिदागी द्यावी। पुराणिक यजमान व आचार विधी। सूत म्हणतात, हे शौनका, या प्रवचन काळात पुराणिक व यजमानाने कसे राहावे, काय खावे काय प्यावे, कोणते नियम पाळावे याबद्दल दोन शब्द सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक व ध्यानात ठेव। दोघांनी शुचिरभूत राहावे। पारायणाच्या आदल्या दिवशी दोघांनी क्षौर करावे, एकभुक्त राहावे। होता हो इथं साधा व सात्विक आहार घ्यावा। नुसता दूध भात खाल्ल्यास उत्तम तो दुपारी घ्यावा। पारायण काळात शक्य असल्यास शेवागु दूध किंवा फलाहार फराळावर नव्हे, हे शक्य नसल्यास एकभुक्त राहावे। हे जेवण रोजचा पाठ झाल्यावरच करावे व या एकच वेळेच्या जेवणात देखील ग्लानी आणणारे वात सारणारे पचावाय जड असे पदार्थ नसले, शिळे नासलेले खाऊ नये। लसूण कांदा गाजर मुळा कोहळा पडवळ वांगे पालेभाज्या मध्यमास व मादक कामोत्तेजक असे पदार्थ खाऊ नयेत। कामादी षटविकारांचा त्याग करावा। ब्रह्मचर्य पाळावे। एकटेच भूमीवर झोपावे। ओम नमः शिवाय।